विधानसभेचं काय, फक्त राणा दादाच येणार यावेळेस. काम चांगलं आहे राणा दादाचं. आहे काम चांगलं? आहे चांगलं आहे, एक नंबर काम आहे. श्रीमंत श्रीमंत होत चालले आणि गरीब गरीब आहे. जी मागच्या पासनची जी परंपरा चालू आहे ती आता पण आहे. मतदान आपलं पहिल्या स्थिती जी आहेच, दादानाच मतदान. दादानाच मतदान पहिल्यापासून आपण सोडत काम करू न कर, मतदान आपलं तीच जेवरी ते खाली चालत असत. आमदारांनी काय येऊन बघायची भूमिका केलेली आहे? कुठला ठोस निर्णय कधी घेतलेला नाही त्यांनी. मग काय हे सरकार पाहिजे का नको? राहाव. विमा मिळाला, अनुदान मिळाले. बर. आमच्या गल्लीमध्ये एक पेशंट होत हार्टचं. बर. तर राणादादाच्या हॉस्पिटलला नेल्यावर विनामूल्य सेवा त्यांनी करून दिली. आता राजकारण आहे त्याच्या अनुषंगाने ते लाडकी बहिणीची योजना केली. इतके दिवस तुम्हाला लाडकी बहीण आठवली. प्रत्येकाला विमा येते, अनुदान येते. अनुदान आता भरपूर प्रत्येकाला येते अनुदान. आमदार हे पाहिजेत का वेगळं पाहिजे? आम्हाला राणादाच मतदान त्यांनाच करणार. ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडे जास्त बघितलं जाते, जिथं काहीच नाही. आता सहसा तुम्ही इकडे तिकडे बघितलं तर सगळ्या गटरी नाही आहेत किंवा इकडे तिकडे घाण वगैरे दिसे, कुणाचं कुठेही लक्ष नाही. काय आमच्या रस्त्यात तुळजापूर मंगरूचा रस्ता नीट नाही. नाही. किती वर्ष झालं नाही तो रस्ता? आता पण 10 वर्ष झालं ते रस्ता खराब आहे. मदत होते. दादा जरी नसले तर त्यांचे पीए कार्यकर्त्याला जरी फोन केला तरी दादा त्यांचे बघून घ्या. काम होते. दवाखान्याची काम किंवा सरकारी कुठली काम असते दादा करते. मग इथं जास्त करून भाजपच चालते, म्हणजे भाजपच येईल. राणा जगसिंह सिंह येतील, त्यात काही वाद नाही. हो. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आम्ही येतोय तुमच्या मतदारसंघात. तुम्हाला भेडसावणाऱ्या प्रश्नांवर होणार सविस्तर चर्चा. येणार मतांचा अंदाज, सत्ता कोणाची येणार, कोण होणार मुख्यमंत्री, कोण ठरणार लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ, राज्याच्या राजकारणात कोण ठरणार वरचढ, महायुती की महाविकास आघाडी, चांद्यापासून ते बांद्यापर्यंत कोणाची आहे हवा. या आणि अशा प्रश्नांच्या मतांचा तुमच्या मनातील कल. मी महाराष्ट्र बोलतोय मध्ये फक्त लेट्सअप मराठीवर. नमस्कार, मी ऋषिकेश नळगुणे. लेट्सअप मराठीवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर झालेली आहे आणि आपण सध्या आहोत तुळजापूरमध्ये. मी महाराष्ट्र बोलतोय या आपल्या विशेष कार्यक्रमाची सुरुवातच आपण तुळजापूरमधून करत आहोत. आई भवानीचा आशीर्वाद घेऊन कार्यकर्ते नेते सगळे निवडणुकीच्या मैदानात उतरत असतात. तर याच तुळजापूरमधून आपण लोकांचं जे जनमत आहे, कौल आहे, तो समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर काय वाटतं विधानसभेचं, काय कामं झालेत नाही झालेत मागच्या 5 वर्षात? झालेत ना काम. झालेत? काय काय झाले? काय काय म्हणजे काय, ते रस्ते दुरुस्ती, पुन्हा ते कॅनलचं हे पाणी, हे नळ हे पेटिंग सगळं पूर्ण. सरकारच्या योजना पोहोचलेत का? पोहोचलेत. बरं. लाडकी बहिणीचे पैसे मिळतात का? मिळतात ना, मिळतात. बर. होय. मग काय आता 3000 मिळाले, परत पुन्हा 1500 मिळाले, आता पुन्हा 3 मिळाले. हो. बर. लाडकी बहिणी योजना स्वतः चालू केली त्याने, बरेच काय काय कामं केले त्याने. तुम्हाला पैसे मिळाले का? घरी मिळाले. काय केलं मग ते घरच्यांनी त्या पैसे? काय सोनं घे, कुठं काय घे, नाकात घे, कानात घे. बर. मिळालं पैसे. हो. आता मतदान करणार का नाही? करणार की? कुणाला करणार? राणा दादा. मग आता काय आमदार हे पाहिजेत का वेगळं पाहिजेत? आम्हाला तर राणादाच मतदान त्यांनाच करणार. त्यांनाच करणार. आता राजकारण आहे त्याच्या अनुषंगाने ते लाडकी बहिणीची योजना केली. इतके दिवस तुम्हाला लाडकी बहीण आठवली ना. आणि बाकीच्या योजना पोहोचल्यात का नाही? परंतु आज धाराशिव बंद आहे, एवढा मोठा मोठा प्रतिसाद धाराशिव बनला. तिथं कशामुळं आज एक 23 वर्षाचा युवक त्याचा मृत्यू झाला. कशामुळं झाला? तिथं खड्डा होता. आणि खड्डा कुठं होता की विकास कामात. मग ह्या विकास कामाचं त्यांनी काय विचार केलाय का, ह्या सरकारने काय विचार केलाय का? एवढं धाराशिव बंदला प्रतिसाद आहे लोकांचा. आणि मंदिराचं झालंय का सगळं विकास, आराखडा वगैरे? पहिल्यापासून त्यांचा आराखडा चालू आहे. बर. मग त्यांनाच मतदान? हो, त्यांनाच मतदान. अनुदान मिळतंय की सोयाबीनवर? काय सोयाबीनचं अनुदान, इकडून खायला त्यांनी तिकडून महागाई वाढा लागली सगळी. काय करायचं, कसं खायचं, गरीबाने कसं जगायचं तुम्ही सांगा. गरीब आईला बायकोला लाडकी बहिणीचे पैसे मिळाले का? पैसे मिळाले, पण पैसे इकडे तेल पिशवी कितीला केली आहे? कितीला? 130 केली आहे. 100 पिशवी 130 केली आहे. किती पैसे कुठून काढा लागले सरकार? सरकार कोणाचं पाहिजे, महाविकास आघाडी का महायुती? महाविकास आघाडीच. महाविकास आघाडीच पाहिजे. काय वाटतं एकूण आता विकास झालाय का तुळजापूरचा? काय भरपूर झालं. काय काय झालंय? आमच्याकडे कसे खेडे पाडेला दादानी काम भरपूर केले. काय गावात रस्ते वगैरे? रस्ते वगैरे झाले. झालेत? झाले. बर. मग काय मतदान कुणाला यंदा?
मतदान काय दादालाच कुठं बी उपलब्ध असते. आमच्या गावातले आता 5-6 पेशंट आहेत. स्वतः माझ्या आईला मी रानादाच्या दवाखान्यामध्ये उपचार घेतला. अडचणीचं काय प्रश्न येत नाही असं. प्रत्येकाला विमा येतोय, अनुदान येते, अनुदान बी आता भरपूर प्रत्येकाला यायला येते अनुदान. हे असं काय नाही बाबा. पहिले कसं होतं कुठं एवढं एवढं या लमसम मध्ये याचं 7,000-5,000. आता कसं याचं टक्केवारी तुमचं किती. आता मला सध्या मला कळत असल्यापासून मी आता विमा मी भरतोय तर मला आता कमीत कमी नाही म्हणतात 70,000-80,000 विमा येतो. मला मला 7 हेक्टर शेत आहे. 14-14 दरवर्षी येतो विमा. जर दरवर्षी विमा येतो. कधी 2 टप्प्यात येतो, कधी एका टप्प्यात येतो, 2 टप्प्यात येतो. 100 येतो तुमचे काय अकाउंटवर पैसे. विधानसभेला तुळजापूरचा स्थानिकचा आमदार राहावा अशी जनतेची इच्छा आहे. सर्वसामान्य माणसाची तुळजापूरकर वाशी राणादा नाही निवडून राणादाचं काय सांगता येणार नाही. स्थानिकचे तुळजापूरचे लोकप्रतिनिधी आहेत ना. बर काय मग समाधानी आहे का सरकारच्या कामावर. समाधान समाधान. आणि आमदारांच्या कामावर. हो ते एकदम व्यवस्थित आहे. व्यवस्थित राहील बर. आणि काय आता मंदिराच्या परिसरात तुमचं दुकान आहे. मी कामाला असतो. हा इथं कामाला आहे तुम्ही. हो सगळं व्यवस्थित चाललंय. एकदम पद्धतीत. बर मग राणा पाटील येतात का नाही तिकडं. येतात. हो निवडून येणार. बस स्टँड पासून इकडं इकडं सगळीकडे ही बॅरेक गेट लावलेले आहेत. कुठं संडास आहे का बघा. कुठं बाथरूमची व्यवस्था आहे का बघा. कुठं पाण्याची व्यवस्था आहे का बघा. तुम्ही बघा, तुम्ही स्वतः बघा. मी नाही सांगणार. मी नागरिक म्हणून दारांचं काम कसं येतलं. एक नंबर काम. प्रत्येक सगळं सगळं संघटने म्हणजे सर्व म्हणजे तळागाळ्यातल्या लोकांना धरून काम सगळ्यांना. असं वरच्या पुढारीला गल्लीतल्या ह्याला कुणाला असं नाही. आता पुढार कोण. आता मी तळागाळ्यातला आता शेतकरी आहे. मी सध्या येऊन विचारपूस सगळ्या पहिलं गोष्ट म्हणजे विचारपूस करा. म्हणजे फोन करा नाही तर कधी आले तरी विचार. शेतकरी समस्या सांगितली. काय समस्या होती तुझी. ही व्यवस्थित सगळं आहे. म्हणजे यांना मतदान कोणाला. मतदान आपलं पहिल्या स्थिती आहेच. दादानाच मतदान. दादानाच मतदान. मतदान पहिल्यापासून आपण सोडं. काम करू न कर मतदान आपलं तेच. मदत होती. मदत होते. दादा जरी नसले तर त्यांचे पीए कार्यकर्त्याला जरी फोन केला तरी दादा त्यांचे बघून घ्या म्हणतात. काम होतात. मग काम होते. दवाखान्याची काम किंवा सरकारी कुठली काम असली दादा करतात. 5 वर्षात काय काम नाही झाले. नाही काय. नाही काय काम नाही. काय करता तुम्ही. ड्रायव्हिंग करतो. मग काय मतदान कोणाला घेणार. मतदान तर दादालाच राहील. आमचं भाजपला जर राहणार आहे. आणि काँग्रेसकडनं कोण आलं तर. काँग्रेसकडनं कोण आलं तर काय नाही. त्यांना नाही ना. राष्ट्रवादीकडून कोण कोण का आलं तर नाही. काय उद्धव ठाकरेंनी उमेदवार दिला. कोण कोण उद्धव ठाकरेंनी दिला. कोण देऊ. काही नाही. दादाला सोडून कुठं जाणार पण नाही. बर हो. श्रीमंत श्रीमंत होत चालले आणि गरीब गरीब आहे. जी मागच्या पासूनची जी परंपरा चालू आहे ती आता पण आहे. ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडे जास्त बघितलं जातं. जिथं काहीच नाही. आता सहसा तुम्ही इकडे तिकडे बघितलं तर सगळ्या गटरी नाही आहेत किंवा इकडे तिकडे घाण वगैरे दिसेल. कुणाचं कुठेही लक्ष नाही आहे. मग मतदान आलं की आपण वोटिंग कुणाला करणार किंवा वोटिंग देणार का हा विषय सगळ्यात महत्वाचा बनतो. पण कामकाज त्या परीने होत नाहीये. विकास खूप कमी आहे. प्रत्येक गल्लीत रोड झाल्यात, नाल्या झाल्यात. विधानसभेचं काय वातावरण वाटतंय. विधानसभेचं काय. फक्त राणादादाच येणार यावेळेस. काम चांगलं आहे. राणादादाचं आहे. काम चांगलं आहे. चांगलं आहे. एक नंबर काम आहे. कारण आता आम्ही फिरलो तर काय काय लोक नाराज आहेत त्यांच्यावर. काय वाटतं. नाही थोडे बहुत आता विरोधक राहणारच हे करणार. काम चांगलं आहे त्यांचं. राणादादांनी जेवढं काम केलं तेवढं कोणच काम केलं नाही. आता मागच्या 5 वर्षात भरपूर विकास झालेला आहे. आपण राणादादा ज्यावेळेस आमदार झाले त्यावेळेस पासून आमच्या शेतकऱ्याचे कुठले प्रश्न असू डीपीचे कुठले असू सगळे म्हणजे जे आमदार साहेबांच्या अंडरखाली काम आहे ती पूर्ण व्यवस्थित पार पाडते. काय हे सरकार पाहिजे का दुसरं सरकार पाहिजे. आता आमच्यासाठी तर हेच सरकार पाहिजे. का बरं. कारण आता ही पैसे म्हणजे कसे का असेनात. पण लाडक्या बहिणीचे पैसे येतात पर आणि कामाला पण येतात ते. आमच्या गल्लीमध्ये एक पेशंट होतं हार्टचं. तर राणादादाच्या हॉस्पिटलला नेल्यावर विनामूल्य सेवा त्यांनी करून दिली. मोफत इथून घेऊन जाऊन त्यांनी घरी घरापर्यंत आणून सोडलं. सगळी ट्रीटमेंट झाली. सगळी ट्रीटमेंट झाली. बर मग काय नाराज वगैरे नाही. नाराज काय नाही. येणार. येणार 100% येणार. मग मतदान काय यंदा फिरणार. फिरणार म्हणजे काय. सुपडा साफ करायला सांगितलंय जारांगे पाटलाने. बर हा सुपडा साफ करून टाकायचा सगळा. मग शेतकऱ्याला पण मारा लागलेत ना. काय आता विधानसभेच्या निवडणूक जाहीर झाली. मतदान करणार का नाही. हो करणार. की कोणाला करणार. का बरं. त्याने काम केलेत पूर्वे जे विकास आराखडा केला एवढी मोठी निधी मिळवून दिली तिने. बर आणि काय शहरातली कामं झालीत का नाहीत. हो झालीत. की काय राणादादांनी मागच्या 5 वर्षात काम केलेत नाही केलेत. काय काम करायला लागले. चांगलं म्हणू. काय काय केले. सगळ्याला गरीब वाढायला का नाही. लाडकी बहिणी सगळे काम व्यवस्थित करावं. तुम्हाला मिळालं का लाडकी बहिणीचे पैसे. मला मिळालं फक्त आमच्या सांगणार. पण घरात तुमच्या. माझ्या घरात देखायला मिळालं. बर मग काय हे सरकार पाहिजे का. नको राहावं.
राव विमा मिळाला अनुदान मिळाले बर हो मग आणखी काय काय करायला पाहिजे आता यांनी आता करायला पाहिजे म्हणजे इथला जी दवाखाना आहे की नाही सरकारी आरोग्य केंद्र तुळजापूर मधलं हो ती 24 तास उघडं ठेवायला पाहिजे 10 तिथून 12 जाते 4 येते तिथून 5 जाते काय उपयोग आहे त्याचा काम करत नाही करते ते काय आपल्याला माहित नाही पण माझं म्हणणं आहे 24 तास राहो बर आता काय तुळजापूर मध्ये सगळे भाविक दर्शनाला वगैरे येतात कसा ऐकून तुळजापूरचा विकास वगैरे झालाय का काय तुळजापूरचा विकास काही झालेला नाही बर का बर इथं कसं माहितीये का स्थानिक आमदार पाहिजे तुळजापूरचा आज बरेच भाविकाचे मोठे प्रश्न आहे ते भाविकांना सुख सुविधा कुठल्या नाहीत नवरात्रामध्ये तुम्ही बघितला असाल त्या नवरात्रामध्ये ढिसाळ कारभार झालेला आहे भाविकाचे प्रचंड हाल झालेले आहेत त्यांना दर्शनाची व्यवस्था कुठली नाही पाण्याची व्यवस्था नाही पार्किंगच्या लाईन मधनं दर्शन मंडपात यायला तुम्हाला सांगतो 2 तास लागत होते पण ही गर्दी आजच्या ह्या वर्षीच नाही ना गर्दी दरवर्षीच असते जर वर्षी गर्दी असते ह्या वर्षी कमी प्रमाणात गर्दी होती तरी देखील पावसाच्या अभावी त्यांना जे सुविधा पाहिजे होत्या शौचालयाचे पाण्याची अपुरी सुविधा पडली आमदार आलेले का त्यावेळी आमदारांनी काय येऊन बघायची भूमिका केलेली आहे कुठला ठोस निर्णय कधी घेतलेला नाही त्यांनी मग काय मतदान कोणाला मतदान राणादादालाच राणादादाला का बरं कारण त्यांनी रुपयात पीक विमा केला शेतकऱ्यासाठी मला मिळाला का पीक विमा हा उतरलेला आहे आणि मिळाला पाठीमागचा आणि आता ह्यावर चालू वर्षाला मिळालेला आहे मग ही तर जास्त करून भाजपच चालते म्हणजे भाजप कसे राणा जगसिंह सिंह येतील त्यात काही वाद नाही हो ओके धन्यवाद तर हे होते तुळजापूरचे नागरिक या नागरिकांनी उत्स्फूर्त अशा संमिश्र प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्यामध्ये काही राणा जगजितसिंह पाटील यांच्या बाजूने आहेत काही विरोधात आहेत काही अगदी संमिश्र आहेत तर आता नेमकं विधानसभेला कोणाला कौल मिळतो तुळजापूरकरांचा हे बघणं महत्वाचं ठरणार आहे तोपर्यंत पाहत राहा तुम्ही फक्त लेट्स अप मराठी धन्यवाद